गणू एकदा टीचरला विचारतो, कॅन आय गो टू द बाथरूम? टीचर म्हणते, अरे गणू, मे आय गो टू द बाथरूम? गणू म्हणतो, टीचर, पण पहिले मी विचारलं ना. टीचर तर गण्याला फक्त करेक्शन सांगत होती, कॅनच्या ऐवजी मे वापरायचं होतं. आज मी पण तुम्हाला हेच सांगणार आहे, कॅन, कुड, मे, माईट, मस्ट कधी वापरलं जातं हे तुम्हाला आज मी सांगणार आहे. लेसन नंबर 4 आज आपला मॉडल वर्ब्सवर आहे, ठीक आहे. लेसन नंबर 1, 2, 3 आय होप तुम्ही सिरीज फॉलो करत आहात. दर वेनसडेला आणि संडेला सकाळी 11 वाजता बेसिक्स ऑफ इंग्लिश ही खास सिरीज मी सुरू केलेली आहे तुमच्यासाठी, कारण तुम्हाला स्टेप बाय स्टेप इंग्लिश शिकायचं होतं. त्यातलाच आज लेसन नंबर 4 आहे. सुरुवात करूयात कॅनपासून. यूज ऑफ कॅन. द मॉडल वर्ब कॅन शोज प्रेझेंट कंडिशन, वर्तमान स्थिती दर्शवतो कॅन. एनी सब्जेक्ट कॅन बी यूज्ड विथ कॅन. कॅन काय एक्सप्रेस करतं? पॉवर म्हणजे शक्ती, एबिलिटी म्हणजे क्षमता, पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता, इम्पॉसिबिलिटी म्हणजे अशक्यता आणि एन्क्वायरी म्हणजे चौकशी. कॅन जेव्हा वापरायचं असतं तेव्हा हे जर का सगळे फॅक्टर्स असतील तर तुम्ही कॅन वापरू शकता. फॉर एक्झाम्पल, एक्झाम्पल मी कायम देत असते त्याशिवाय तुम्हाला कन्सेप्टच कळणार नाही. पहिलं आपलं एक्झाम्पल आहे, द मॅनेजर कॅन इन्क्रीज हिज सॅलरी. पॉवर, व्यवस्थापक त्याचा पगार वाढवू शकतो, शक्ती दर्शवतंय हे. ओके, कॅन, आय कॅन सॉल्व द प्रॉब्लेम, मी समस्या सोडवू शकतो, माझ्यात ती एबिलिटी आहे, क्षमता आहे. कॅनचा वापर करतो आपण. ही कॅन लिफ्ट 100 किलोज, तो 100 किलो वजन उचलू शकतो. कॅन काय दर्शवतंय? कपॅसिटी, क्षमता. आय कॅन नॉट डू धिस, ओके, मी हे अजिबात करू शकत नाही, शक्य नाही आहे. काय दर्शवत आहे कॅन? इम्पॉसिबिलिटी, अशक्यता. ही कॅनॉट वॉक, इम्पॉसिबिलिटी, त्याला चालता येत नाही आहे. ओके, अशक्यता दर्शवत आहे कॅन. वी कांट फिक्स इट, इम्पॉसिबिलिटी आहे. परत, आम्ही त्याचं निराकरण करू शकत नाही. वी कॅन कम्प्लीट धिस, हे आपण पूर्ण करू शकतो. पॉसिबिलिटी, शक्यता दर्शवत आहे कॅन. वी कॅन डू इट, आपण हे करू शकतो. पॉसिबिलिटी, शक्यता दर्शवत आहे. वी कॅन अराईव्ह इन टाईम इफ वी लीव नाव, आपण आत्ता निघालो तर वेळेत पोहोचू. पॉसिबिलिटी, शक्यता. कॅन यू हेल्प मी पॅक माय बॅग, तुम्ही मला माझी बॅग पॅक करण्यास मदत करू शकता का? आपण काय करतो आहे? एन्क्वायरी, चौकशी. कॅन वी गो फॉर अ मूव्ही टुडे, काय करतो आहे आपण इकडे? एन्क्वायरी, आज आपण चित्रपटासाठी जाऊ शकतो का? चौकशी तुम्ही करताय. हे झाले कॅनचे वापर. कॅन समजलं आहे? अगदी सोपं आहे, काही घाबरायची गरज नाही आहे. आता कुड बघूया. ओके, कुड, द मॉडल वर्ब कुड शोज पास्ट सिच्युएशन्स, भूतकाळातल्या परिस्थिती दाखवतं. काय? कुड. कुड इज द पास्ट टेन्स ऑफ कॅन. कॅनचं पास्ट टेन्समध्ये जेव्हा रूपांतर होतं काय होतं? कुड. काय बरं व्यक्त करतं कुड? कुड एक्सप्रेसेस पोलाईट रिक्वेस्ट्स, विनम्र विनंत्या, किंवा एबिलिटी म्हणजे क्षमता, किंवा पॉवर म्हणजे शक्ती, किंवा सजेशन म्हणजे सूचना, किंवा पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता. अगेन काही एक्झाम्पल्स बघूया. कुड यू रिटर्न माय बुक प्लीज, तुम्ही माझं हे पुस्तक परत करू शकाल का? रिक्वेस्ट आहे, विनंती आहे. कुड यू हेल्प मी, आपण मला जरा मदत करू शकाल का? अगेन रिक्वेस्ट आहे, विनंती आहे. माय ब्रदर कुड बीट हिम, माझा भाऊ त्याला मारू शकतो. पॉवर, ताकद दाखवतोय आपण, शक्ती दर्शवतोय. यू कुड ड्राईव्ह अ कार, तुम्ही गाडी चालवू शकता. एबिलिटी, क्षमता. वी कुड ट्राय टू फिक्स इट आर सेल्व्स, आपण ते स्वतःच दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू शकतो. सजेशन आहे, सूचना आहे. ओके, वी कुड गो आउट फॉर डिनर ऑर वी कुड जस्ट ईट लेफ्ट ओवर्स. पॉसिबिलिटी इन द प्रेझेंट आहे, म्हणजे काय? आपण रात्रीच्या जेवणासाठी बाहेर जाऊ शकतो किंवा आपण फक्त उरलेलं खाऊ शकतो. ओके, सध्याची ही शक्यता आहे. कुड आय बोरो युअर कार नेक्स्ट वीक, मी पुढच्या आठवड्यात तुमची कार उधार घेऊ शकते का? विनंती आहे, रिक्वेस्ट आहे. इफ शी प्रॅक्टिस्ड मोर शी कुड सिंग ब्युटिफुली, जर तिने जरा जास्ती सराव केला ना तर ती सुंदर गाऊ शकते. पॉसिबिलिटी आहे, शक्यता आहे. ओके, कॅन कुड डन, कॅन कुड क्लिअर पाहिजे. तुम्ही आता काय करायचं आहे? कॅन आणि कुडवर वाक्य पटापट बनवा आणि कमेंट करून सांगा. कॅनवरून एक वाक्य बनवायचं आहे आणि कुडवरून एक वाक्य पटकन कमेंट करून सांगायचं आहे. पुढचं आपण बघणार आहोत मे. द मॉडल वर्ब मे शोज
प्रेझेंट कंडिशन, वर्तमान स्थिती दर्शवते काय, मे. ओके, मे एक्सप्रेसेस परमिशन म्हणजे परवानगी किंवा पॉसिबिलिटी, शक्यता किंवा पर्पज. एखादा उद्देश असेल तर मेचा वापर करा, एखादी इच्छा असेल, विश असेल तर मेचा वापर करा, ब्लेसिंग द्यायचा असेल, आशीर्वाद द्यायचा असेल तर मेचा वापर केला जातो इन इंग्लिश. मे आय कम इन सर, मी आत येऊ का सर, परवानगी, परमिशन. इट मे रेन, पाऊस पडू शकतो, शक्यता आहे, पॉसिबिलिटी आहे. मे यू अचीव सक्सेस, तुम्हाला यश मिळो, इच्छा आहे, विश आहे. ही टेक्स कोचिंग सो दॅट ही मे पास द एक्झाम, परीक्षा उत्तीर्ण व्हावी म्हणून तो कोचिंग घेतो. एक पर्पज आहे, उद्देश आहे. मे गॉड ब्लेस यू, देव तुम्हाला आशीर्वाद देवो, ब्लेसिंग आहे, आशीर्वाद आहे. मे इतकं सोपं आहे, इतकं सोपं तुम्हाला मॉड्यूल वर्ब्स आजपर्यंत कोणीही सांगितले नसतील, त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, सगळे मॉड्यूल वर्ब्स शिका, कारण का इंग्लिश बोलताना हे तुम्हाला खूप कामी येणार आहेत. पोलाइटली इंग्लिश बोलायचं असेल तर हे सगळे मॉड्यूल वर्ब्स तुम्हाला यायला पाहिजे, कधी काय वापरायचं हे तुम्हाला समजायला पाहिजे. पुढचं आहे माइट, द मॉड्यूल वर्ब माइट इज अ पास्ट टेन्स ऑफ मे, जसं कॅन कुड तसं मे माइट, पण मे ऑल्सो शोज प्रेझेंट कंडिशन. ओके, माइट हे मेच्या भूतकाळातलं रूप आहे पण ते वर्तमान स्थितीसुद्धा कधी कधी दर्शवतं. ठीक आहे, काय आता माइट काय एक्सप्रेस करतं बरं, रिमोट पॉसिबिलिटी किंवा पॉसिबिलिटी इन द पास्ट, म्हणजे भूतकाळातली एखादी शक्यता केव्हा जरी दुर्गम शक्यता असली तरी माइट हे शब्द तो दर्शवतो. ओके, माइट म्हणजे दुर्गम शक्यता किंवा शक्यता असली तुम्ही माइट वापरू शकता. फॉर एक्झाम्पल, युअर सिस्टर इज स्टडिंग, शी माइट पास द एक्झाम, तुझी बहीण शिकत आहे, ती परीक्षा उत्तीर्ण होऊ शकते. दुर्गम शक्यता आहे, पॉसिबिलिटी आहे. ही सेड दॅट शी माइट गेट सक्सेस, तो म्हणाला की तिला यश मिळू शकेल. पॉसिबिलिटी इन द पास्ट, भूतकाळातली शक्यता आहे, तो म्हटला होता ना तसं. ही माइट हॅव सीन द मूव्ही बिफोर ही रेड द बुक, अगेन पॉसिबिलिटी इन द पास्ट आहे, पुस्तक वाचण्यापूर्वी त्यांनी चित्रपट पाहिला असेल, भूतकाळातली ही शक्यता आहे. डॉक्टर पाटील माइट बी युअर टीचर नेक्स्ट इयर, रिमोट पॉसिबिलिटी आहे ही, म्हणजे काय, डॉक्टर पाटील पुढच्या वर्षी तुमचे शिक्षक होऊ शकतात. ओके, शक्यता आहे. आता लास्ट आजच्या लेसनमधलं कन्सेप्ट आहे मस्ट. ओके, मस्ट ऐका आणि मग व्हिडिओ क्लोज करून निघून गेला तरी चालेल, पण मस्ट ऐकल्याशिवाय व्हिडिओ मध्येच सोडू नका. मस्ट कधी वापरलं जातं बघा, इट शोज प्रेझेंट कंडिशन. मस्ट एक्सप्रेसेस नेसेसिटी, ऑब्लिगेशन, प्रोहिबिशन ऑर सर्टन्टी ऑफ बिलीफ, म्हणजेच मराठीत सोप्या भाषेत सांगायचं झालं तर गरज किंवा बाधत्व किंवा निषेध किंवा विश्वासाची निश्चितता जेव्हा व्यक्त करायची असते तेव्हा आपण मस्टचा वापर करतो. एक्झाम्पल मी सांगते पटकन पटकन, यू मस्ट गो टू द डॉक्टर ॲज यू आर इल, तुम्ही आजारी असल्याने डॉक्टरांकडे जावे, नेसेसिटी आहे ही, आवश्यकता आहे. ही मस्ट लुक आफ्टर हिज पेरेंट्स, ऑब्लिगेशन आहे, आहे त्याने आपल्या पालकांची काळजी घेतलीच पाहिजे, बंधन आहे ना हे. यू मस्ट नॉट गो आउट ड्युरिंग ऑफिस आर्स, कार्यालयातल्या वेळेत तुम्ही बाहेर पडू नये, प्रोहिबिशन आहे, मनाई आहे. ही मस्ट बी द लीडर, तो नेता असावा, सर्टन्टी ऑफ बिलीफ आहे, बघा विश्वासाची खात्री आहे. यू मस्ट डू युअर होमवर्क बिफोर वॉचिंग टी व्ही, टी व्ही पाहण्यापूर्वी तुम्ही तुमचं होमवर्क केलाच पाहिजे, बंधन आहे, ऑब्लिगेशन आहे. इट्स ऑलरेडी 9 PM, यू मस्ट बी हंग्री, सर्टन्टी ऑफ बिलीफ आहे, म्हणजे काय, रात्रीचे 9 वाजले आहे, तुम्हाला भूक लागलीच असेल, म्हणजे विश्वासाची खात्री, खात्री म्हणतो ना की मला खात्री आहे तुला भूक लागली असेल. सो मस्ट, ऑल एम्प्लॉईज मस्ट कम टू स्टाफ मीटिंग, सर्व कर्मचाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या बैठकीला यायलाच पाहिजे, बंधन आहे, ऑब्लिगेशन आहे. सो फ्रेंड्स, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, आय होप तुम्हाला हे मॉड्यूल वर्ब्स समजले असतील. लेसन 4 होता हा, लेसन 5 मध्ये मॉड्यूल वर्ब्सचाच पुढचा पार्ट मी घेऊन येणार आहे, त्यामुळे लेसन 5 पण अजिबात मिस करू नका. प्रत्येक बुधवारी, प्रत्येक रविवारी सकाळी 11 वाजता आपले व्हिडिओज येतात. ही बेसिक्स ऑफ इंग्लिशची सिरीज सुरू आहे, अजिबात मिस करायची नाही आहे. आणि ज्यांना खरंच इंग्लिश शिकायचं आहे, स्टेप बाय स्टेप इंग्लिश शिकायचं आहे, माझे प्री रेकॉर्डेड कोर्सेस आपल्या ॲपवर आहेत. स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या आपलं ॲप तुम्ही अजूनही डाउनलोड केलं नसेल तर तुम्ही काय करताय, पटापट डाउनलोड करा.
करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, अजूनही लाईक केलं नसेल तर लाईक करा. सगळ्या कृती एकदाच्या करून टाका. मी दरवेळेस सांगत असते, मग एकदाच तुम्ही करून का टाकत नाही मला समजतच नाही. सो सगळ्या गोष्टी करा. इंस्टाग्रामवर फॉलो नसेल तर इंस्टाग्रामवर फॉलो करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड टेक केअर.